ऋतुनिर्मिती या पाठाचा अभ्यास करूयात. प्रथमतः पृथ्वीचे परिवलन अभ्यासूयात. पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास परिवलन असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. फिरण्याची पृथ्वीची दिशा पहा, पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असते. पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात, म्हणजेच 1 दिवस लागतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झालेले आहे. सूर्योदय, मध्यान्न, सूर्यास्त, दिनमान, रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला पृथ्वीच्या परिवलनामुळेच अनुभवास येतात. सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना क्षितिजावर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना क्षितिजावर नेहमी विशिष्ट बाजूस होत असताना आपल्याला दिसतात. परंतु सूर्योदय किंवा सूर्यास्त या घटनांच्या क्षितिजावरील स्थानांमध्ये दररोज बदल होत असल्यासारखे सुद्धा भासत असते. क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणांमध्ये बदल का होत असतील हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूयात. टेबलाच्या एका बाजूला आपण पांढरा कागद चिकटवूयात आणि टेबलाच्या समोरच्या बाजूला टॉर्च उभा करूयात. तो हलणार नाही, स्थिर राहील याची काळजी घेऊयात आणि कागद आणि टॉर्च यांच्यामध्ये आपल्याला जाड रूळ किंवा मेणबत्ती उभी करायची आहे, ती आपण इथे उभी केलेली आहे. आता कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने टॉर्चचा प्रकाश झोत आपल्याला मेणबत्तीवर टाकायचा आहे. इथे आपल्याला आपला प्रकाश झोत बाहेर पडलेला आहे आणि तो बरोबर मेणबत्तीवर किंवा आपल्या रुळावर पडलेला आहे. आता मेणबत्तीची किंवा त्या रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तिथे आपल्याला पेनने खून करायची आहे. इथे सावली पडली आहे, आपण इथे पेनने खून करणार आहोत. आता आपण पुढील आकृतीमध्ये काय करतो आहे पहा. कागद मेणबत्तीसह रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे आपल्याला सरकवत न्यायचं आहे आणि आता कागदावर पडणाऱ्या सावलीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. इथे कागदावर सुरुवातीला या ठिकाणी सावली होती, आता पहा सावलीचं ठिकाण बदललेलं आहे कारण आपण कागद किंवा तो रूळ, टेबल सगळीच साहित्य बाजूला हळूहळू हलवलेली आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल.